अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। बेलापुर सांस्कृतिक महोत्सव का शानदार समापन, हजारों नागरिकों ने उठाया उत्सव का आनंद। चल रहे सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव का रविवार को भव्य समापन हुआ। विधायक मंदा मात्रे द्वारा आयोजित 10 दिनों से चल रहे इस कार्यक्रम में तमाम राजनीतिक और फिल्मी हस्तियों ने शिरकत की। गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था व सिडको के सहयोग से आयोजित इस उत्सव का हजारों नागरिकों ने लाभ उठाया। यहाँ प्रतिदिन अलग अलग कार्यक्रम और कला प्रदर्शन किए गए, नाटक के जरिए कई सामाजिक संदेश भी दिए गए। विधायक मंदा मात्रे ने उत्सव को कला और संस्कृति के जरिए लोगों को एक दूसरे से जोड़ने का माध्यम बताया और सहभागिता के लिए नागरिकों का आभार भी जताया। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि शिडकोच्या माध्यमातून गेले 9 दिवस नवी मुंबई कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव इथे सुरू होता। आज 26 जानेवारी त्याची सांगता समारंभ होता। गेला 9 दिवस लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनी इथे कार्यक्रमात सहभाग घेतला। कार्यक्रमामध्ये येऊन मोठ्या प्रमाणामध्ये इथे जितके पाळणे असतील, खाण्याचे पदार्थ असतील, कार्यक्रमाचा लाभ सर्व लाभ घेतला आणि लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि लोक जानेवारीची वाट बघत असतात। गेले अनेक वर्ष मी हा कार्यक्रम करत असतो, हे 24वं वर्ष आहे। छोट्या कार्यक्रमातून सुरुवात केली होती, गेली 10-12 वर्ष आम्ही इथे या मोठ्या ग्राउंडमध्ये करतो आणि माझं म्हणणं एकच आहे की या मंचामधून अनेक वेगवेगळे कलाकार घडतात, त्यांना संधी मिळते, त्यांना व्यासपीठ मिळतं। मग डॅन्स असेल, गाणं असेल, चित्रकला स्पर्धा आहे, मेहंदी आहे, कुकिंग स्पर्धा आहे। प्रत्येक दिवस आम्ही कोणाला आणि कोणाला इथे बिझी ठेवलेलं आहे आणि रोज एक पैठणी काढून महिलांना पण आम्ही म्हणजे 10 दिवस महिला जेव्हा काय बनवून द्यायचं कुकिंगला 8-8 दिवस विचार करतात आणि मला सांगतात की आम्ही काय न्यायचं तो आम्हाला विचार पडलेला आहे। म्हणून या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो नागरिक या महोत्सवाला भेट देतात। जानेवारी महिना म्हणजे आम्हाला शिवडी बेलापूरकरांना एक उत्सव वाढतो, यात्रा वाढते। माननीय आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे ह्या हा जो उत्सव साजरा करतात
ही एक अशी पर्वणी आहे की होतील बहुत झाले असतील बहुत पण मंदात सारखे एकच आमदार असे आहेत की सर्व शिबडीवासियांना आणि आसपास नेरूळपासून सांडपाड्यापासून खारघरपासून पनवेलपर्यंतचे लोक सगळे कार्यक्रम बघायला येतात आणि त्याचा आनंद लुटतात. इथे खाण्याचे स्टॉल आहेत, वेगळ्या प्रकारचे खेळण्याची साधनं आहेत, हे तर आहेच पण विविध प्रकारचे मनोरंजन जे कार्यक्रम तैणी इथं आयोजित करून लोकांचं जे मनोरंजन केलेलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि म्हणून आम्हाला हे आता आजचा शेवटचा दिवस आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटते खरं. उद्या आपण काय करायचं, उद्या कशा प्रकारचं आम्ही मनोरंजन करणार हे आम्हाला अगदी प्रश्न पडलेला आहे. गेले 18 तारखेपासून आजचा दिवस म्हणजे आम्ही एकदम अगदी स्वर्गामध्ये होतो असं आम्हाला वाटत होतं आणि त्याबद्दल ताईंना लाख लाख धन्यवाद आणि ताईंना असं शतायुष्य लाभो आणि असे अनेक 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 कार्यक्रम ताई साजरा करत असंच मी ईश्वरजनी प्रार्थना करेन. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.